शेतकरी तर प्रथम अडचणीत होतात, बाजारभाव पडलेले होते, परिस्थिती कठीण असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, परिणामता अडचणीत होता तो आणखी अडचणीत गेला, दुष्काळात 13वा महिना म्हणावं तशा पद्धतीनं आजची परिस्थिती शेतकरी वर्गाची झालेली आहे। सरकार घोषणा करतंय, माननीय मुख्यमंत्री म्हणतात हे सरकार शेतकऱ्याचं आहे, शेतकऱ्याचं सरकार म्हणत असताना अद्याप पंचनामे सुद्धा सुरू नाहीत, कुणीही शेतावर जाऊन त्याची नेमकी परिस्थिती काय झाली हे पाहण्यास तयार नाही। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी सांगेल की निव्वळ घोषणा मी आम्ही शेतकऱ्याचे आहोत, शेतकऱ्याचं सरकार आहे, शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कम उभे राहणार, या घोषणांनी शेतकऱ्याचं काही कल्याण होणार नाही। तुम्ही मदत करणार आहात की लवकर मिळाली पाहिजे, पंचनामे झाले पाहिजे आणि मदत अशी असली पाहिजे की कमीत कमी त्याचं कर्ज, जे शेती करण्याकरता घेतलेलं कर्ज आहे ते संपलं पाहिजे आणि पुन्हा एकदा त्याला शेतीची उभारणी करण्याकरता म्हणून ते आवश्यक आहे तितकं निधी त्याच्याजवळ असला पाहिजे, पैसा त्याच्याजवळ असला पाहिजे याची त्यांनी काळजी घ्यावी। यापेक्षा इतकी माफक अपेक्षा आम्ही करतो आहोत, पण पंचनामे जिथं नाही, घोषणांचा सुकाळ आणि कार्यवाहीचा दुष्काळ अशी परिस्थिती दुर्दैवानं राज्यामध्ये झालेली आहे।